राज्य में महाविकास आघाड़ी सरकार पदोन्नति में पिछड़े वर्ग को आरक्षण नहीं देना चाहती है यह स्पष्ट हो गया है ऐसा कहते हुए भाजपा सचिव धर्मपाल ने कहा की पिछड़ा वर्ग उन्हें भविष्य में जरूर इसका सबक सिखाएगा सुप्रीम कोर्ट के आदेश के बाद सरकार से इकतीस अगस्त तक जानकारी इकट्ठा करने और इसे सुप्रीम कोर्ट में जमा करने की उम्मीद की गई थी इस संबंध में मुख्य सचिव ने कोई बैठक भी नहीं की साथ ही उसके बाद भी किसी तरह की कोई कार्रवाई नहीं हुई इस बीच कर्नाटक सरकार ने प्रमोशन में पिछड़ा वर्ग को आरक्षण दे दिया है इसलिए फूल फुले साहू आंबेडकर सत्ता में आई महाविकास आघाडी सरकार को जनता के रोष का सामना करना होगा यह पक्का है हे एकदा सिद्ध झाले की फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन सत्तेवर येणाऱ्या या महाराष्ट्र राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला एस सी एस टी एसबीसी विजे एन टी या संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीतलं आरक्षण द्यायचं नाही त्याचं कारण असं आहे की पाच ऑक्टोबरला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि बावीस मार्च दोन हजार एकवीसला ला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातल्या एस सी एस टी एसबीसी विजे एन टी अधिकाऱ्यांची माहिती संकलित करून तो डाटा सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करायचा होता या समितीची मुदतवाढ एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आली परंतु याही कालावधीत एकही बैठक दुर्दैवाने या समितीची झालेली नाही जर यांना या संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रमोशन मध्ये आरक्षण द्यायचं असेल तरी माहिती संकलित का केली गेली नाही आणि तो डाटा माननीय सर्वोच्च न्यायालयाला का दिला गेला नाही दुसऱ्या बाजूला कर्नाटक सरकारला याच पद्धतीचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर फक्त चौवेचाळीस दिवसांमध्ये कर्नाटकच्या सरकारने संपूर्ण माहिती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जमा केली सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटकातल्या या सगळ्या पदोन्नतीतलं आरक्षण स्वीकारलेलं आहे कर्नाटकातल्या प्र, प्रमोशन मधलं आरक्षण स्वीकारलं जातं परंतु महाविकास आघाडीच्या या महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये ते स्वीकारलं जात नाही हा विलास नाही तर काय मी भारतीय जनता पक्षाचा प्रदेश सचिव म्हणून या संपूर्ण आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो निंदा करतो आणि यांना चेतू इच्छितो की जर यांनी महाविकास आघाडीच्या या सरकारनं उद्धव ठाकरेंच्या या सरकारनं या राज्यातल्या प्रमोशन प्रमोशनमध्ये आरक्षण दिलं नाही तर लक्षात ठेवा हे फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचं काम करणारे लोक तुमच्या सरकारला भविष्यामध्ये सळो किपळ करून सोडतील आणि नाकारल्याशिवाय ठेवणार नाही <laughs>